एकनाथ शिंदे विरोधात निकाल गेला कोर्टाचा तर राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी होईल का, विचार होऊ शकतो का भाजपचा? एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये निकाल जाणार नाही, पण समजा आपण सांगताय तो जर विरोधामध्ये गेला तरी आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आणि जर कोणी आले अजितदादा आले आणि कोणी आलं तर त्यांचं स्वागतच आहे, आम्हाला सरकार पुढे तर चालवायचं आहे, त्यामुळं अजितदादा जर येणार असतील तर त्यांचं स्वागतच आम्ही करू। पवारसाहेबांनी भाकरी फिरवण्याचा प्रकार दोन चार दिवसांपासून सुरू आहे, याकडे तुम्ही कसं बघता? पवार साहेबांनी राजीनामा जे दिला होता तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, नंतर लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव आणला आणि पुन्हा त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या व्यतिरिक्त देशाच्या पातळीवर काम करणारा नेता तिथं कोणी दिसत नाही आहे, आणि त्यामुळे लोकांचा दबाव होता, लोकांची इच्छा होती पवार साहेबांचा अध्यक्ष राहिलं पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी लोकांचा कौल मान्य केलेला आहे, त्यांचा तो अंतर्गत राजीनामा नाट्य हे पक्षांतर्गत शुक्राचार्य शोधण्यासाठी पवारांनी केलेली खेळ असू शकते नाही? पक्षामध्ये काय चाललेलं होतं असं काय नाही दादा, अजितदादांची चर्चा मध्यंतरी होती की अजितदादा 40-42 आमदारांना घेऊन बीजेपी सोबत येणार अशा पद्धतीची चर्चा होती, पण ती चर्चा आणि पवारसाहेब हेच म्हणत होते की मी बीजेपी सोबत जाणार नाही, ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं अशी भूमिका ते मांडत होते, त्यामुळं त्यांचा राजीनाम्याचं कारण त्यांचं वय झालेलं आहे, त्यांची तब्येती ठीक नसते, त्यामुळं त्यांनी राजीनामा दिलेला असावा, आणि नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा नेतृत्व जे आहे ते मला नंतर राष्ट्रीय पातळीवर तयार करायचं आहे, त्याप्रमाणे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। नाही, अजितदादांची कल्पना सगळ्यांच्या समोर तो विषय आलेलाच आहे की अशी चर्चा होती अजितदादांच्या मनामध्ये कदाचित असणे शक्यता आहे, एकदा अजितदादा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधीला गेले होते, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली होती, त्यामुळे अजितदादांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे असणे शक्यता आहे की आपण काँग्रेससोबत आणि शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंच्या राहण्यापेक्षा बीजेपीसोबत जायला हवं अशी भूमिका त्यांची असावी, पण पवारसाहेबांचा त्याला पाठिंबा नसल्यामुळं मला असं वाटतं की अजितदादांनी आपला निर्णय बदललेला असावा, पण अजूनही पुढच्या काळामध्ये काही होऊ शकतं, जसं देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मी नंतर पुन्हा येणार, मी नंतर येईन असं ते म्हणत होते, आणि 2.5 वर्षानंतर ते आलेले आहेत, ठीक आहे, त्यांनी मोठं मन करून एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार बनलेलं आहे, त्यांनी आणलेल्या 50 आमदारांमुळे सरकार बनलेलं आहे। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनापट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।